मंडळी नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अनालायझर. मराठा आंदोलन असो की ओबीसी आंदोलन असो, जे आरक्षणासाठी चालू आहे त्या आरक्षणासाठीच्या आंदोलनाचा प्रचंड मोठा दबाव राजकीय पक्षांच्या नेत्यावरती आहे. प्रचंड मोठा दबाव. आता मी एक वाक्य जाणीवपूर्वक इथे बोलतोय, ज्याकडे गांभीर्यानं बघणं आवश्यक आहे. ज्या समाजाची, मग ओबीसी असो, मराठा असो, धनगर असो की अजून कोणी असो, ज्या समाजाची आरक्षणाची मागणी आहे त्यासाठी आंदोलन करणारा गट वेगळा आहे. त्याचा दबाव नाही, त्याची भीती नाही. त्याचा दबावही नाही, त्याची भीतीही नाही. म्हणजे तो काही अंडर प्रेशर घेऊन आपल्यासारखंच करा असं म्हणत नाहीये. तो प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी आंदोलनाला बसून मागणी करतोय, सरकारकडून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतोय. आंदोलनाच्या निमित्ताने भावना तीव्र करून अधिकाधिक लोकांना जागवून हा शब्द जरासा चुकीचा ठरेल, चेतवून, पेटवून, राजकीय पोळी भाजून घेणाऱ्यांनी ही भीती आणि हा दबाव निर्माण केला आहे. आणि याच दबावाला स्पष्ट बोलण्यापासून राजकारणी विचलित होत आहेत, घाबरत आहेत. प्रशासनावरती दबाव येतो आहे, राजकारण्यांच्या वरती दबाव येतो आहे, आणि एकत्रित जमलेली समूह शक्ती संमोहित होऊन काही करू शकेल की काय अशी भीती वाटू लागली आहे. कुठेही हेच घडत आहे. कोणत्या नेत्याला गाव प्रवेशाला बंदी, कधी ओबीसीच्या कडून गाव प्रवेश, आता कधी म्हणजे आता, तर कधी मराठा समाजाच्या कडून गाव प्रवेशाला बंदी. लावलं आंदोलनकर्त्याचा फोटो, लावला गावाच्या बाहेर पोस्टर, टाकवून टाकलं गावात यायला बंदी. हा एक नवा प्रकार सुरू झाला. आला तर अपमान करून पाठवलं जाईल, ही पुणेरी पाटी, पुणेरी सवय गावागावाच्या रस्त्यावर, वेशीवर दिसू लागली. नेत्याला पिटाळून लावल्याच्या पराक्रमाचे व्हिडिओ दिसू लागले. राजकारण्यांच्या विषयीचा हा रोष जातीय आरक्षण मिळत नाही म्हणून होता की अजून कोणत्या कारणाने होता हे तपासलं पाहिजे. आपल्या राजकीय इच्छा पूर्ण करण्यासाठी असलेल्या राजकारण्यांना बदनाम करून अथवा त्यांना बाहेर टाकून गप्प बसवून आपल्या राजकीय इच्छा पूर्ण करून घेण्याची ही प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये कोणी अन्य राजकीय नेत्यांनी सुरू केली होती का हे तपासून बघण्याची आवश्यकता आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे, सर्व पक्षीय राजकीय नेत्यांनी हा दबाव, ही भीती झुगारून लावण्याची आवश्यकता आहे. त्याची सुरुवात झाली आहे. मित्रो, दबाव आणि भीती कमी नव्हती, नुसतंच गावाबाहेर हाकललं असं नव्हतं. आपण लोकसभा निवडणुकीत बघितलंय, याचा ताफा अडवला, त्याचा ताफा अडवला, त्याला प्रश्न विचारले, त्यांनी अडवला म्हणून यांनी अडवला, मग गावातून बहिष्काराची भीती. काय काय व्हिडिओ व्हायरल नाही झाले, काय काय व्हिडिओ व्हायरल नाही झाले. म्हणजे कोणी गावात याच्यावर बहिष्कार घाला, त्या डॉक्टरकडे जाऊ नका, या नाव्याकडे जाऊ नका, त्या चांभाराकडे जाऊ नका, त्या ह्याच्याकडे जाऊ नका. अरे किती जातीय विष पेसरवायचं. अक्षरशः बहिष्काराच्या गोष्टी झाल्या, बहिष्काराच्या गोष्टी. म्हणजे माझ्या जातीला तिथे जाणं बरं वाटत नाही म्हणून 40 किलोमीटर लांब गाडी चालवत येऊन इथल्या दुकानात आपली नेहमीची कामं, कुणाची दाढी करायची असेल, कुणाचं काय करायचं असेल, तर इथल्या दुकानात येऊन करणार पण गावात करणार नाही असा संकल्प केलेली माणसं सुद्धा मी संभाजीनगरला बघितली. आपल्या शिवाय दुसऱ्या जातीचं जगणं अवघड होईल अशा स्वरूपाची व्यवस्था गावात निर्माण केली. ती गावातल्या लोकांनी नव्हे, गावातल्या लोकांचे मतभेद होते म्हणून नव्हे, तर राजकारण्यांना याच विष पेरायचं होतं म्हणून त्यांनी निर्माण केलं. काय झालं बीडमध्ये? हॉटेल जाळले गेले, घरं जाळल्या गेली, उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला. अहो, ज्यांची घरं जाळली त्यांचीही सभागृहात बोलण्याची, माझं जाळलंय असं म्हणण्याची हिंमत होत नव्हती. आरोपीला पकडा, आरोपीला पकडा. प्रकाश सोळंके काय, क्षीरसागर काय, राऊत काय, यांनी आपल्या आपल्या भावना संयमितपणे घाबरलेल्या अवस्थेत व्यक्त केल्या. कोणत्याही पातळीवर हे सगळं घडत असताना, गाव पातळीवर, शहर पातळीवर हे सगळं घडत असताना हा दबाव आणि हे बंधन झुगारून लावण्याची आवश्यकता होती.
आणि मुख्य म्हणजे भाजप या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना सुद्धा हा दबाव जुगारून लावणं कठीण जात होतं, आमचं अवघड झालंय. म्हणजे मी एका नेत्याला विचारलं, बाबा आपण आपल्या नेत्याच्या आत्यंतिक जवळचे आहात, कशाला गेला तिथे परवानगी मागायला सभेची, आमची सभा होऊ द्या म्हणून. तेव्हा त्यांनी सांगितलं, तुम्हाला काय माहिती आमच्या राज मतदारसंघातलं गणित, ते फार अवघड आहे, आम्हाला ते करावंच लागतं. मतदारसंघातलं गणित जोपासण्यासाठी ज्या काही भावना जोपासल्या, कोणत्याही जातीच्या असोत, मी एका जातीच्या म्हणत नाही, ज्या काही गोष्टी केल्या जात होत्या त्या भयंकर होत्या. मग जे रिॲक्ट होणार नाहीत त्यांना शिव्या दिलेलं चालतं, जे रिॲक्ट होणार आहेत त्यांना मात्र गोंजारायचं, त्यांचा परिणाम नाही झाला पाहिजे याची काळजी घ्यायची. मग ते धनगर असोत, ओबीसी असोत, अन्य जाती असोत, माळी असोत किंवा मराठा असोत किंवा अजून कोणत्या जाती असोत, तिथे चूज करायचं. ब्राह्मणांच्या विषयात सुद्धा बरं का, म्हणजे असं नका समजू की ब्राह्मणांच्या विषयात घडत नाही, पुण्यातल्या ब्राह्मणांना चूज करायचं कारण तिथे परिणाम होतो. या सगळ्या आंदोलनकर्त्याची भीती धास्ती राजकारणी जोवर झुगारून लावणार नाहीत तोवर हे नीट घडणार नाही, तोवर नीट होणार नाही. सभागृहामध्ये या स्वरूपाच्या सत्यस्थिती नुसत्या सभागृहात सांगून जमणार नाही, सभागृहाच्या बाहेर सुद्धा सांगाव्या लागतील. जे सत्य विखे पाटलांनी सभागृहात सांगितलं, एक वाक्य आहे ते फार ऐका, फार मस्त आहे, छान आहे, ऐका. अध्यक्ष महोदय, हे त्यांचं फार मोठं षडयंत्र आहे. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांनी आज मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल कधी बरा शब्द काढला नाही, कधी मराठा समाजाच्या मोर्चात दिसले नाही, मराठ्यांच्या बद्दल कधी सकारात्मक भूमिका घेतली अध्यक्ष महोदय. आणि म्हणून केवळ अध्यक्ष महोदय फक्त समाजा समाजात दोही माजवायची, मताचं राजकारण करायचं, समाजाच्या विकासाकरता कुठली भूमिका मांडायची नाही. आणि म्हणून या निमित्तानं अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून जनजय पाटलांना आमचं आव्हान आहे की आपण आता या आरक्षणाचे शत्रू कोण आहेत, आरक्षण कोण देत नाही हे खरं म्हणजे त्यांनी ओळखलं पाहिजे. आणि अशा लोकांचा आता अध्यक्ष महोदय जनजय पाटलांनी अशा लोकांचं गाव बंद केलं पाहिजे अशी आपल्या माध्यमातून आमची मागणी आहे. ऐकलं, चार वर्ष महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहून जे माणूस करू शकला नाही त्याला इथून करायचं आहे हे त्यांनी सांगितलंय. हे जास्त प्रकर्षाणी मांडणं आवश्यक होतं, जास्त प्रकर्षाने मांडणं आवश्यक होतं आणि ते घडलं नाही. म्हणूनच हा प्रयत्न भिजत राहिला हे लक्षात ठेवा. हे सगळं साफ करणं आवश्यक आहे, सगळं दाखवणं सांगणं आवश्यक आहे. नितेश राणेंनी ज्या पद्धतीनं प्रश्न विचारलाय ना, काय पाहिजे ते लेखी द्या, तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही विरोधी पक्षाने, तेही बघून घ्या. विरोधी पक्ष नेत्याची भूमिका काय, त्याला स्वतंत्र आरक्षण पाहिजे, ओबीसी समाजामधून आरक्षण पाहिजे तरी जाहीर करावं ना. त्यांच्यात लोकप्रतिनिधी स्वतंत्र आरक्षणासाठी मागणी करतात आणि हे मग ओबीसी मधून मराठा समाजाला जावं यासाठी इथेच मागणी करतात अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, यांचा हा नकली जो चेहरा आहे ना, कधीतरी महाराष्ट्रा समोर आला पाहिजे, कारण का ह्याच्यामुळे मराठा तरुणांचा ओबीसी तरुणांचं भविष्य अंधारात टाकण्याचं काम हे लोक सगळे करतायत अध्यक्ष महोदय. ऐकलं, या स्वरूपाची निर्धास्त राहण्याची वृत्ती आवश्यक आहे. जोपर्यंत तुम्ही एवढ्या ओपनली हा दबाव आणि बंधनं जुगारणार नाहीत तोपर्यंत हे संकट वाढतच राहील हे लक्षात ठेवा. आणि पुन्हा अजून सांगतोय, कोण्या एका विशिष्ट जातीसाठी नव्हे तर सगळ्या जातीच्या आंदोलनाच्या आडून राजकारण करू पाहणाऱ्या लोकांनी निर्माण केलेलं आभासी दडपण दूर करता आलं पाहिजे. नमस्कार.